श्री सातेरी शांतादुर्गा प्रसन्न शेळ्ळे वो आमचा 12 दिवसांचा उत्सव 12 दिसांनी आम्ही सेलिब्रेट 12 वर्षांनी येता 12 दिवसांची जात्रा आम्ही त्याका महाजात्रा उत्सव असे म्हणता ती आम्ही 12 वर्षांनीच करची पडता आणि ती सुरुवात करता असताना खूपशी शास्त्रां तातूंत भितर आसा आमकां 12 दीस म्हटल्यार रानांत वचून शिकार करची पडटा आनी सावध मेळटकच ते हांगा हाडून तेजो मान त्या खेत्र्याक दिवचो पडटा आनी तेच जातकच आमकां 12 दीस सुदक पाळचें पडटा आनी सुदक पाळटकच सुदक काबार तुजो देवळांत भितर शुद्धीकरण करून प्रकाश शुद्धी होम घालून मागीर आमची जात्रेची सुरवात जाता आनी जात्रेची सुरवात जावचे पयलीं आमकां एक सावरीची मेड घालची पडटा शुभमुहूर्त म्हणून आनी ती मेड घालतकच जात्रा सुरू जाता तर आयज आमचो जात्रेचो हो 6वो दीस आनी फुडें आनीकय 6 दीस उरलेले आसा तेन्ना सगळे भक्तगण आनी भाविकांनी हांव मागता की सगळ्यांनी ह्या जात्रेच्या ह्या मंदिराच्या परिसरात येऊन देवीची शांतादुर्गेची श्री सातेरी शांतादुर्गेची भेट घेवची आणि देवीचो कृपा आशिर्वाद घेवचो तशेंच फुडले जे पळय 6 दीस उरल्या ते 6 दिसां भितर आमचे मनोरंजन कार्यक्रम आसा नंतर आमचो 10व्या दिसाडेन आमचे महाजन ज्यो सौभाग्यवती म्हणजे दिवसांचो प्रोग्राम आसतलो आनी कुमारिका आनी नंतर आमचो जात्रेचो सांगता जातली आनी गांवांनी गांवांनी म्हणजे घरोघरी आमचो कळस जो आसा आमी स्थापन जो केल्लो आसा तो कळस आमच्या म्हाजनांच्या घरोघरी फिरतलो आनी ते जातकच ह्या 12 दिसांची जात्रेची सांगता जातली ह्या दिसांक उरले पळय 6 दीस न्ही ताका कितें कितें अशें धार्मिकूय हें बी कितें आसतलें धार्मीक विधी म्हणजे आमी श्रीसुक्त हो प्रोग्राम जाल्लो आसा श्रीसुक्त विधान ते सकाळ फुडें ब्राह्मण करता नंतर आमचे ग्रामस्थांक म्हणजे ज्यो आमच्यो सौभाग्यवती आसा भुरगीं आसा विवाहीत भुरगीं जावं आमची भुरगीं तांकां कुंकुमार्जन करपाची एक संदी आसा ती चालू आसा ह्या दिसांनी ती डेली आमची संध्याकाळची 3 सुरवात जाता ती सांजे 5 वरांचेर ती समाप्त जाता तर कोणाक जर तूं इच्छा आसा ताणें एटेंड जावचें ही कशी आख्यायिका आसा की 12 वर्सांनी एकदां हो जात्रा ही जाता आनी ती एक सावज जर मेळ ताजे फाटल्यान कितें ना ताजे फाटल्यान म्हणजे सावध हें मेळोवंकच जाय तें सावध मेळटकच तेजो तेन्ना तो नैवेद्य हेका जाता कोणाक खेत्र्याक जाता तेन्नाच ती जात्रा आमकां सेलिब्रेट करूंक मेळटा नाजाल्यार ना शास्त्रच तशें आसा तेरानां वचून बार्देस शिकार करपाक जाय तें सावध मेळटकच आनी सावध म्हणजे फक्त रांडी दुकर आनी कसलेंच आमकां रांडी प्राणी वताक येना आनी अमनुच्या वर्साक आमकां 12 दीस शिकार करची पडली 12 दीस रानां वचचें पडलें आनी 11व्या दिसाक आमी देवीक उलो मारलो 11व्या दिसा देवी आमी उलो मारतकच देवीन आमकां आशिर्वाद दिलो की तुमी कुमके भुमीर चला म्हणून बेताळ भुमी आनी थंय तुमचें सावधाचें काम जातलें म्हणून जशें देवीन आमकां आशिर्वाद दिल्लो त्याच प्रमाणे आमचें काम जालें ही दर 12 वर्सांनी अशें आसा दर 12 वर्सांनी ताका नेम दवरलेले आसा 12 वर्सां उल्लंघन जावपाक जायना आमच्यांनी ती करतलो जाल्यार वर्सान वर्स करूं येता पूण खर्चा बाबतीन रानां वचून ती शिकार करप सरकारी कायद्या दृश्टीन तें जायना म्हणटकीच ताका आमी एक नेम दवरला नेम दवरलो की ती 12 वर्सां उल्लंघन जावंक जायना सो 12 वर्सां पयली ती करूंक जाय अशें म्हणून ती आमी 12 वर्सां कडेन करता आनी म्हणून तेजी 12 वर्सां काबार जातली 2011 आमी केल्ली हें आतां 2023 म्हणजे 12 वर्सां कंप्लीट जाता आतां म्हणून ती आमी उमनी केल्या आतां 12 वर्सांनी एक जात्रा जाता आनी देवाच्या पांयां कडेन खूब लोक पावता तेन्ना तूं भक्तगणाक भाविकांक कितें अपील करता हांव तुमकां इतलेंच मागतां की हें
वेगळे शास्त्र हे सगळे कडेन आसा अशें ना. प्रत्येकान हे देवीची नांव येवन भेट घेवन आमचे कमिटी जावं ब्राह्मणा कडेन खरें कितें म्हणलें तें शास्त्र जाण जाण घेवन ताचो देवीचो खूब आशिर्वाद घेवचो ही म्हाका भक्तगणाक मागणी. आनी ही एक बरी मोठी सासायेची देवस्थान जावन आसा आनी खुबशा लोकांक खबर आसा. आनी गोंयच्या कोपऱ्या कोपऱ्यांसून नॉट ओन्ली गोवा गोंयच्या भायर म्हणजे कर्नाटका कारवार म्हणया आमी महाराष्ट्रा आमी वचन सावंतवाडी म्हणया कुडाळ म्हणया त्या पसून आमचे भक्तगण येवन कितलेशे वता. तेन्ना हांव सगळ्यां कडेन मागता की प्रत्येकान देवीचो आशिर्वाद येवन घेवन घेवचो भेट दिवचो. आनी कोण उलयता? एकंदरीत ही 12 वर्षाची जात्रा ही सुरवात जाली 30 तारखेच्या देवीच्या आसनाचेर जेन्ना देवी आसनस्थ जाता आनी त्याच्या नंतर ही सुरवात जाली. त्यानंतर एकंदरीत देवीच्या आशीर्वादान ह्या गावाची एकंदरीत परंपरा असलेली की शिबिकोत्सव त्यात भितर हे योगायोग ह्या 12 वर्सांक जुळून येलो आनी त्यानुसार देवीच्या आशीर्वादान एक नवीन उपक्रम ह्या ठिकाणी उपलब्ध ह्या कार्यवाही मंडळीन केल्लो आसा. तो उपक्रम म्हणजे कितें की सकाळी श्री सुक्ताची एकंदरीत आवर्तना 15,000 एकंदरीत त्याची संख्या दवरलेली आसा आणि त्याची महापूर्णाहुती ह्या येता त्या 7 तारखेक त्याची पूर्णाहुती जाता. त्याचप्रमाणे ह्या गावच्यो चली किंवा इतर ह्या गावा भितर निवास करपी काही लोक आसात त्यांना देवीचो आशीर्वाद प्राप्त जावनी आणि देवीच्या सेवे भितर तत्पर रावपा खातीर आणि त्याचप्रमाणे कोणाकही अजूनही इच्छा असा की बाबा आपल्या देवीची कितें तरी सेवा आपल्या हातीन घडपाक जाय जाल्यार आमी एकंदरीत दनपारचो 2:30 ते 5 पर्यंत एकंदरीत सहस्र कुंकुमार्जन हो एकंदरीत उपक्रम आमी दवरलेलो आसा. त्या कुंकुमार्जना भितर साधारणपणे 1.5 वरांचें काम आसता. त्याच्यानंतर सगळ्या जे दाम्पत्यांनी ज्यांना कोणाकही इच्छा असा जाल्यार त्यांनी 9 साडी ही सगळ्यात कंपल्सरी असा आणि त्याप्रमाणे देवीची सेवा करप आणि त्याप्रमाणे देवीचे परत देवता वरून त्या आपल्या मंडपा भितर पुन्हा त्याची स्थापना जाता आणि हो असो दिनक्रम हो सदां एकंदरीत 12 दीस चालू असा. आणि आमचो शेवटचो दीस म्हणजे त्यांना दिवजोत्सव असता तेव्हा गावच्या सुवासिनी वसून थंय दिवजाचो उपक्रम म्हणजे जो नियम असा त्याप्रमाणे ते सगळे परंपरा चालू असा. लास्ट दिसाक जो उत्सव जातलो ताजे महत्व किती? त्याचं महत्व म्हणजे किती की भोरीप ब्रह्मरूपस्थन ज्योतिषां प्रगुरवय आरोग्यन देहीपुत्रांश्च सर्वार्थांश्च प्रयच्छ. म्हणजे दीप जळल्यानंतर म्हणजे दीप प्रज्वलित केल्यानंतर किती पुत्र पौत्र धनधान्य समृद्धी एकंदरीत जाता. आणि या जात्रेचो विषयच असो असा की काही ह्या जात्रेपासून येणारे दोषही असा काही आनंदही असा किती जो दोष असा तो परिहार जावनी आणि आनंद ह्या गावात सदैव प्राप्त जावनी त्याकरता ह्या सौभाग्यवतीच्या एकंदरीत सगळे एकत्र जाऊन जसो किती जसे गोकुळ असता तसो हो गाव एकत्रित रावपा खातीर हे सगळे पहिलीच्या काळात केल्ले प्रयत्न असा. ते गोकुळाप्रमाणे एकत्र रावपाक जाय त्याकरता हो एकत्रित दिपोत्सव म्हणजे प्रत्येक सुवासिनी कडेन उलयता आणि तेणे करून किती आपल्या समाजा भितर धर्माचे पालनही जाता धर्माची वृद्धिंगत जाता असं हो एकंदरीत शेवटच्या दिसात सगळ्यांनी मिळून व दीप म्हणजे देवीची पालखी त्या एकंदरीत दीपोत्सवाच्या म्हणजे जी दिवज म्हणतात तेका तुमच्या भाषेत म्हणजे दिवज तेतूंतल्यान ती मदल्यान येता आणि ते परत ती पुन्हा येता त्या देवीच्या मूळ स्थाना वयल्यान ती पुन्हा येता ती मंदिरात प्रवेश करता. होच त्याचा एकंदरीत उद्देश असा की जेणे करून सगळे गाव एकत्रित रावतलो होच त्याचा एक उद्देश. तुमचे नाव? आम्ही अशोक देसाय. हा या गावात मंदिरात पुरवले नाव सांग आणि लोकां परत एकदा अपील कर. तुझे नाव सांग आणि अपील कर. म्हणजे नाव सांग अपील कर. हांव देवस्थान अध्यक्ष परेश आनंदगाव देसाय. हांव सगळे भावी कडेन मागता की बाकीच्या फुडली जे आमचे 6 दीस पळय कत्रे जे उरल्या त्यांना प्रत्येकान हांगा येवन देवस्थानाची भेट दिवची आणि देवीची खूब आशीर्वाद घेवचो. तशेंच मेन सांगपाचें म्हणल्यार आमचो हांगा एक सांगचो
मनोरंजन कार्यक्रम जातकच मेरण्याचो जागोर जाता, देड सोंगाचो जागोर म्हणटा तेका आमी। हो एक्चुली आमचो मेन प्रोग्राम, आनी आतां म्हाका आमी मनोरंजन करता ती गजाल वेगळी, पूण आमचो पारंपारीक जागोर हो मलकर्णेकार जे वांगडी आसा, वांगडी म्हणजे तेका एक मान दिल्ली आसा, ते लोक येवन करता आनी तो डेली सगळे काबार जातकच तो जागोर जाता, तो जागोर जातकच त्या दिसाचो प्रोग्राम समाप्त जाता।